शिक्षकांनी परीक्षा पे परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यांना शिक्षण सेवक ही जाचक अट सहन करावी लागते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की शिक्षण सेवक का आणि शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं यासाठी अक्षरशः पवित्र पोर्टल थ्रू ज्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि होणार आहे या सर्वांनीच ईमेल थ्रू मुख्यमंत्र्यांना साकडं घातलेलं आहे की शिक्षण सेवक हे जे पद आहे ते रद्द करण्यात यावं आणि एक डायरेक्ट नियुक्ती देण्यात यावी. आणि त्यासाठीचा हा लढा मोठा आहे, याचा इतिहास सुद्धा मोठा आहे. तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया ईमेल कॅम्पेनच्या बाबतीमध्ये आणि यासाठी आपल्याला कसं लढणं गरजेचं आहे आणि हे रद्दच झालं पाहिजे यासाठी एकत्रित लढा देणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टल थ्रू आतापर्यंत जवळपास 14,000 शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये अजून जवळपास 12 ते 15,000 शिक्षकांची नियुक्ती होणार आहे आणि याचा फटका आहे तो येणाऱ्या शिक्षकांनाही बसणार आहे. शिक्षण सेवक ही अट 2000 पासून शालेय विभागानं म्हणजे शासनाने अर्थातच शिक्षण व्यवस्थेमध्ये आणली आणि तिथून पुढं प्राथमिकसाठी माध्यमिकसाठी आणि उच्च माध्यमिकसाठी वेगवेगळे स्केल असतं. आणि आताच आपण पाहिलेलं आहे की या स्केलमध्ये 2019 वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये प्राथमिकसाठी जे स्केल मिळतं किंवा जो पगार मिळतो तो 16,000 दरमहा 3 वर्षासाठी, माध्यमिकसाठी 18,000 3 वर्षासाठी दरमहा आणि उच्च माध्यमिक म्हणजे अर्थात 9 ते 12 साठी 20,000. आता मित्रांनो मला सांगा, या शिक्षकांनी परीक्षा पे परीक्षा दिलेल्या आहेत. डीएड केलं, बीएड केलं, TET1, TET2, CTET, टॅट, म्हणजे परीक्षा किती दिल्या असतात याला काही गणितच नाहीये. आणि एवढं करून सुद्धा शिक्षकांना अजून परीक्षा द्याव्या लागतात कारण हे जे शिक्षण सेवक आहे ते फक्त शालेय विभागातच आहे. बाकी सामान्य प्रशासन असेल, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा घेतं, बाकी ज्या शासकीय भरती होतात तिथे कुठंही असं सेवक म्हणून कुठंही नियुक्ती दिली जात नाही, डायरेक्ट फिक्सेशन केलं जातं. परंतु इथं डायरेक्ट नियुक्ती केली जात नाही आणि यासाठी बऱ्याच दिवसाचा इतिहास मोठा आहे, लढा चालू आहे, परंतु त्याला अजूनही यश मिळत नाहीये. आणि जेव्हा शहराच्या ठिकाणी जेव्हा शिक्षक नियुक्त होतो, आता पवित्र पोर्टल माध्यमातून किंवा विनाअनुदानित असेल, खाजगी संस्था असेल, त्याच्यामध्ये खरंच 16,000 मध्ये एका महिन्याचं तुमचा स्वतःचा तरी खर्च भागतो का, मग आपल्या परिवाराचं काय, हा प्रश्न आपल्याला पडायलाच हवा आणि त्यासाठी एकत्रित यायला हवं. मित्रांनो यासाठी आपल्याला सीएम, डेप्युटी सीएम आणि बाकीचे जे काही शालेय विभागाशी रिलेटेड जे काही डेजिग्नेटेड पर्सन आहेत त्या सर्वांना आपल्याला मेल करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल ज्वाईन करा, तिथेही तुम्हाला या संदर्भातील अपडेट भेटतील. अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला मेलचा हा ड्राफ्ट आहे आणि या या व्यक्तींना मेल करायचे आहेत, ते तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दल मिळेल. मित्रांनो लढाई मोठी आहे परंतु सुरुवात कुठल्याही गोष्टीची छोटीच असते कारण इतिहास घडवण्यासाठी इतिहास पहिल्यांदा आपल्याला तयार करावा लागतो आणि ती आपली सुरुवात झालेली आहे. मित्रांनो शिक्षण सेवक जर रद्द झालं नाही तर 3 वर्ष या शिक्षकांना या तुटपुंज्या पगारावरती काम करायला लागत आहे. आणि आता आपण सध्याच पाहिलं हे जे 3 टायरचं सरकार आहे त्यांनी आता सांगितलं होतं की आम्ही मानधन वाढवू, परंतु अजूनही मानधन वाढलेलं नाहीये आणि अर्थसंकल्पात अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये. मग शिक्षकांनी जेवढी जाचकट का सहन करायची, या संदर्भात मित्रांनो आवाज उठवायला हवाय. हक्काची लढाई आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी सामील व्हा. आज तुमची गरज असेल किंवा तुमच्यावरती वेळ आली असेल, उद्या भावी शिक्षकांवरती सुद्धा ही वेळ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी नोकरीला लागला असाल किंवा लागणार असाल, डीएड बीएड तुमचं झालं असेल, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना पाठीमागपासून तो फरक कसा मिळेल यासाठी सुद्धा हा लढा असेल. त्यामुळे असं तुम्हाला वाटण्याची गरज नाहीये की म्हणजे आता आम्ही लढू परंतु आमचं शिक्षण सेवा कम्प्लीट होईल आणि मग ती योजना रद्द झाली तर आमचं काय. आणि त्याचबरोबर येणाऱ्या भावी शिक्षकांसाठी जे शहराच्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना विचारा की एवढ्या तुटपुंच्या पगारामध्ये होतं काय आणि ऍक्च्युली स्वतःचा जो खर्च आहे, एक्सपेन्सेस आहेत, अगदी मोबाईल डाटा इंटरनेट इन्क्लुडिंग, खरंच त्याच्यामध्ये भागतं का. कारण दिवसेंदिवस इन्फ्लेमेशन वाढत आहे, महागाई अगदी प्रचंड प्रमाणात गतीने सुद्धा वाढत आहे आणि 3 वर्षे शिक्षण सेवक, त्याच्यामध्ये जर तुम्ही फॅमिली सोबत असाल, कारण त्याचं रिझन असं आहे की शिक्षक भरती अगदी पहिल्यांदा 2012, त्याच्यानंतर 2017 आणि आता तब्बल 5-6 वर्षानंतर होते, त्यामुळे भरती दरवर्षी होत नाहीये जी बाकीच्या विभागामध्ये होते, एमपीएससी, यूपीएससी, सामान्य प्रशासन विभाग सगळीकडे शर्ट नाहीये. मग शिक्षकांनाच का, जे शिक्षक देशाची पिढी घडवतात त्यांनी हे सेवक म्हणून जरी काम करणं हे मान्य आहे, परंतु त्यांना पगार तरी डायरेक्ट नियुक्ती देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि स्टे कनेक्टेड चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या अपडेटसाठी आणि हो टेलिग्राम चॅनल सुद्धा ज्वाईन करा. धन्यवाद.